नमस्कार मंडळी, मनीषत किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण दिवाळी फराळ रेसिपी मध्ये मुरमुरेचा चिवडा बघणार आहोत। अगदी झटपट बनतो आणि घरात जे साहित्य असतात त्यापासूनच बनतो, सुंदर असा चवीला लागतो। आता मुरमुरेचा चिवडा बनवण्यासाठी आपण काही साहित्य घेतले आहे ते बघूया। मुरमुरे घेतले आहे एक प्लेट भरून, एक वाटी शेंगदाणे, सुक खोबरं किसून घेतलं आहे, चवीनुसार मीठ हळद बोर मिरची घेतली आहे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। सगळ्यात आधी एक जाड तळाचं भांडं ठेवायचं आहे गॅसवर आणि मुरमुरा मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे, कारण की अजून क्रिस्पी होतो मुरमुरा भाजल्यानंतर, म्हणून क्रिस्पी करून घ्यायचं आहे। अगदी बारीक फ्लेमवर नाहीतर मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे, फास्ट फ्लेमवर भाजू नका। एकदम कुरकुरीत करायचा आहे मुरमुरा। अशा प्रकारे आपला मुरमुरा कुरकुरीत झालेला आहे मीडियम फ्लेमवर भाजून। आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला नंतर सगळे साहित्य एकत्र करायचं आहे, म्हणून मोठंच भांडं घ्या। अशा प्रकारे आपला मुरमुरा भाजून झालेला आहे। आता त्याच कढईमध्ये मी दीड पळी तेल घालत आहे। तेल दीड पळीच घाला म्हणजे परफेक्ट प्रमाण होतं। आता दीड पळी तेल घातलं आहे आणि एक वाटी शेंगदाणे त्यामध्ये मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे। मीडियम फ्लेमवरच भाजा, नाहीतर खूप काळपट कलर येईल। अशा प्रकारे शेंगदाणे देखील भाजून झालेले आहे। आता त्याच कढईमध्ये सुको खोबरं घालायचं आहे। मी किसून घेतलं आहे, खूप पातळ पातळ किसून घेतलं आहे, म्हणजे चिवड्यामध्ये खूप छान लागतं। असंच तुम्ही देखील खिसणीने खिसून घ्या मीडियम फ्लेमवर। ते देखील थोडासा कलर चेंज होण्यापर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे। जास्ती काळपट कलर करायचा नाही आहे, अशा प्रकारे गोल्डन कलर आला की काढून घ्यायचं आहे आणि खिसूनच घ्या, कारण की क्रिस्पी क्रिस्पी छान लागतं। कापल्याने ते जाडसर कट होतं आणि मग ते वेगळंच काहीतरी जाड जाड लागतं, म्हणून पातळ पातळ स्लाइसेस कट करून घ्या। अशा प्रकारे खोबऱ्याला कलर आला की खोबरं देखील काढून घ्या एका प्लेटमध्ये। शेंगदाणे आणि खोबरं भाजून झाले आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या चिवड्यामध्ये फुटाण्याची डाळ देखील घालू शकता, पण मी घालत नाहीये। आता अशा प्रकारे खोबरं देखील सगळं काढून झालेलं आहे, आपण ते देखील मोठ्या पातेल्यामध्ये घालूया भाजलेलं खोबरं। आता त्याच कढईमध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत। थोडंसं तेल जास्ती वाटत असेल तर अगोदरच काढून घ्या मिरची घालायच्या अगोदरच। थोडीशी मिरची फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी कढीपत्ता घातला आहे हिरवागार असा, थोडंसं परतून घ्यायचं आहे। ही प्रोसेस सगळी स्लो गॅसवर करायची आहे। आता त्यामध्ये बोर मिरची घातली आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल। आता हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। गॅसचा फ्लेम ऑफ करून टाकायचा आहे। एक मिनटं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ते मोठ्या पातेल्यात घालायचं आहे। थोडंसं राहिलेलं तेल कढईमधलं ते देखील घालायचं आहे। खूप तेलाचा वापर करायचा नाही आहे। दीड पळी तेल घातलं होतं, त्यातलं बी मिरच्या तळायच्या अगोदर मी थोडं काढलेलं साईडला। अशा प्रकारे चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या चिवड्याला। अशा प्रकारे आपला मुरमुराचा चिवडा रेडी होतो। पाहू शकता तुम्ही किती स्टेप्स पण इझी आहे, इझी वे आहे, जास्ती अवघड देखील नाही आहे, अजून तेलकट देखील हा चिवडा होत नाही। अशा प्रकारे चिवडा रेडी झालेला आहे। जर रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। नक्की ह्या दिवाळीला ह्या चिवडा नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा कसा झालेला आहे। बाय, थँक्यू।